सगळे पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। तर आज आपण बघणार आहोत मस्त असे गव्हाच्या पिठाचे हेल्दी बिस्किट। चला तर मग बघूया। तर सगळ्यात आधी आपल्याला सर्व प्रमाण हे मेजरमेंट करण्यासाठी कुठल्याही एका वाटीचा अंदाज घेऊन घ्यायचा आहे, म्हणजे घरातली एक कुठलीही वाटी आपल्याला घ्यायची आहे। इथे मी सगळ्यात आधी घेणार आहे एक वाटी तेल। इथे बटर किंवा तूप असं आपल्याला काही वापरायचं नाही आहे। एक वाटी तेल आपल्याला ॲड करायचं आहे। सुरुवातीला वाटतं का तेल हे खूप जास्त आहे, पण नाही, जसं मी तुम्हाला मेजरमेंट सांगेल अगदी तसं मेजरमेंट वापरा, म्हणजे तुमचेही गव्हाच्या पिठाचे जे बिस्किट आहेत ते खूप छान तयार होतील। आता ज्या वाटीने तेल घेतलं होतं तीच वाटी आहे, बघू शकता तुम्ही, सेम वाटी आहे। त्याच वाटीने मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे, ती आपण यामध्ये ॲड करू। अगदी थोडंसं मी यामध्ये मीठ ॲड करते आहे, कारण गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं की त्याची चव अजून वाढते। आता आपल्याला साखर आणि तेल हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये एकजीव झाले पाहिजे दोघंही गोष्टी, तेल आणि साखर। आता छान असं फेटून आपल्याला हे 5-7 मिनटं घ्यायचं आहे। आजचे जे आपले बिस्किट आहेत गव्हाच्या पिठाचे ते हेल्दी आहेत, मुलांना आपण सहज दुपारच्या टायमात खायला देऊ शकतो किंवा मग चहासोबत देऊ शकतो। तर बाहेरचे बिस्किट देण्यापेक्षा आपण हेल्दी घरातच असे बिस्किट्स बनवले तर मुलांनाही सोयीस्कर पडतात आणि मोठे माणसंही छान असे आवडीने खातात। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली पूर्ण रेसिपी बघा। तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि याआधी मी एक मैद्याचे बिस्किट्ससुद्धा टाकलेले आहे, तेही खूप छान झालेले होते। ते तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक मी आय बटनवर देत आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गव्हाचं पीठ। तर मी तीच वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने आपल्याला 1.5 वाटी यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे। तर इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला 1/2 वाटी इथे बेसन पीठ लागणार आहे, आता ते आपण यामध्ये टाकून घेऊ। बेसन पीठ वापरल्यामुळे बिस्किटला छान अशी चव येते। आणि तुम्हाला जर का बेसन पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठापासून सुद्धा बिस्किट बनवू शकता, किंवा मग तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही मैदा तर वापरू शकता। आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊ। आता मी हे छान असं हातानेच मिक्स करून घेते, म्हणजे छान एकजीव होईल। तर बघा, आता हे छान असं मिक्स झालेलं आहे, सगळं छान एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये तुम्ही इलायची पावडरसुद्धा टाकू शकता। मी इथे व्हॅनिला इसेन्सचा यूज करते आहे, तुमच्याकडे असेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण 2-3 ड्रॉप्स हे टाकू शकता। अदरवाईज तुम्ही इलायची पावडरसुद्धा वापरू शकता। आता इसेन्स टाकूनसुद्धा आपल्याला हे छान असे एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे इसेन्स जो आहे तो सगळीकडे छान असा लागेल। आता सर्व मिश्रण आपलं छान असं एकजीव झालेलं आहे। आता आपल्याला याचे बिस्किट्स तयार करायचे आहेत। तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी कुकी कटरने कट करून दाखवलेले होते, आता या व्हिडिओमध्ये आपण हे बघा अशा प्रकारेच बिस्किट हे तयार करून घेणार आहोत। आता हे आपल्याला प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आहेत। तर ज्या प्लेटमध्ये आपल्याला बिस्किट सेट करायचे आहेत त्या प्लेटला मी आधीच तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे, म्हणजे सर्व प्लेटला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला एक एक बिस्किट करून ठेवून घ्यायचं आहे। 2 बिस्किट्समध्ये आपल्याला गॅप ठेवायचा आहे, म्हणजे हे बिस्किट जे आहे ते थोडे मोठे होतात जेव्हा आपण यांना बेक करतो तेव्हा, म्हणून अशा प्रकारे गॅप ठेवायचा। तर इथे मी सर्व बिस्किट्स हे तयार करून घेतलेले आहेत। हे खूप नरम असतात, तर तुम्ही गोळा तयार करून प्लेटमध्ये ठेवला आणि पसरवून घेतला बोटाने तरी चालेल, असंच आपल्याला करून घ्यायचं आहे। खूप घट्ट बॅटर असलं आपलं, म्हणजे जे मिश्रण आहे ते घट्ट असलं तर बिस्किट व्यवस्थित होणार नाही। अशा प्रकारे आता मी हे सर्व बिस्किट तयार करून घेतलेले आहेत, आता आपल्याला हे बेक करायचे आहेत। चला तर मग बेक करून घेऊया। तर इथे मी कढई 5-7 मिनटं छान अशी प्री हीट करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला प्लेट ठेवायची आहे ज्यामध्ये आपण बिस्किट ठेवलेले होते। आणि आता आपल्याला फ्लेम जी आहे
ती लो मीडियम वरती ठेवायची आहे, खूप हाय ठेवायची नाहीये। आणि झाकण लावून याला जवळपास 15 ते 20 मिनिटं बेक होऊ द्यायचं आहे। आणि बघा, तुम्ही बघू शकता इथे जे लीडला होल असतं ते सुद्धा मी पॅक करून घेतलेलं आहे, म्हणजे कुठूनही हवा बाहेर येणार नाही आणि बिस्किट हे आपले छान असे तयार होतील। मध्ये आपल्याला याला उघडून बघायचं नाही आहे, थोडं 10 किंवा 12 मिनिटं झाल्यानंतर आपण चेक करू शकतो, पण आपल्याला लीडमधून दिसेलच। झाकण जर का आपलं ट्रान्सपरंट नसेल तर 10-12 मिनिटाच्या नंतर आपण चेक करू शकतो। तर इथे जवळपास 18 ते 20 मिनिटं झालेले आहेत, आपले बिस्किट हे छान असे झालेले आहेत। बघा, तुम्ही बाजूने बघू शकता याला कलर आलेला आहे। इथेच आपल्याला इंडक्शन किंवा गॅस हे बंद करून घ्यायचं आहे, वरती जास्त कलर याच्यामध्ये पडायचं नाही आहे। इथे जर का आपण जास्त कलर आणायचा प्रयत्न केला तर खालच्या साईडने बिस्किट हे जळू शकतात। आता मी इंडक्शन बंद करून घेतलेलं आहे, आता आपण ह्या बिस्किटांना छान असं थंड करून घेऊ। आणि जे बाकीचे बिस्किट्स होते ते मी गॅसवरती एका कढईत ठेवलेले होते, बघा तेही अगदी छान आणि मस्त तयार झालेले आहेत। तर गॅसवर जे बिस्किट असतात ते अगदी पटकन तयार होतात, याला 10 मिनिटं लागलेले आहेत, यापेक्षा जास्त वेळ लागलेला नाही आहे। कारण गॅसची जी हीट असते ती खूप हाय असते इंडक्शनपेक्षा, तर अगदी 10 मिनिटात हे गॅसवर आपले तयार होतात, लो फ्लेमवरती, ते पण हाय फ्लेमवरती नाही। तर बघा, मस्त इथे हे बिस्किट छान असे थंडसुद्धा झालेले आहेत। आता हे बिस्किटसुद्धा आपण थंड करून घेऊ। तर बघा, इथे आपले मस्त असे गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स हे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत, खूप छान तयार होतात। बघा, मी एक तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, आतपर्यंत छान असं शिजलेलं आहे बिस्किट आणि मस्त जाडीदार झालेला आहे। असे बिस्किटं तुम्ही पण घरी बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। टेक केअर, बाय बाय।